सांगितलं होतं की मिस्टर रमाकांतवर प्रेशर टाका, म्हणजे तो आपल्या मुलीचे ऍडमिशन कॅन्सल करू शकेल आणि ते 2 लाख रुपये तो तुम्हाला देईल, राईट? रुपये घेतले तर रुपये परत करा तुम्ही, मग हवं ते करा तुम्ही. अरे इथे तर प्रत्येक माणूस बाजारात बसलेला आहे. या अशा छोट्या लोकांना जर वर उचलायचा प्रयत्न तू केलास तर सरळ हे तुझ्या खांद्यावर चढून आसमंतात उडण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच तू पाहिलं नाहीस, ह्या जमिनीवरच्या धुळीवर मी नेहमी पाणी घेऊन शिंपडत असते, म्हणजे ती जमिनीवरच राहील. पप्पांचं एअर होस्टेस बनवण्याचं स्वप्न स्वप्न नाही राहिलंय, त्यांचा आत्मसन्मान बनलाय ते. जो बाप आपल्या मुलांचं भविष्य नाही बनवू शकत तो एक अयशस्वी बाप म्हणवला जातो. आणि मी एक अयशस्वी बाप बनून माझ्या वडिलांना तोंड नाही दाखवू शकणार. किती अभिमानाने मी मानसीचा दाखला करवला होता आणि तू सांगतेस ते सुद्धा जाऊ देऊ नाही. जाताना त्या झाडाची एक फांदी तोडून घेऊन जाव, माझ्या वडिलांबरोबर मिळून मी ते लावलं होतं. जिथे जाऊ आपण तिथे ते परत लाव. मला नाही माहित की मी जे करायला जाते ते बरोबर आहे की चूक. मला फक्त इतकंच माहिती आहे की मी जे करायला जाते ती ह्या वेळेची गरज आहे. हा कुठला न्याय आहे की पप्पांनी सगळ्या जबाबदाऱ्या एकट्यांनीच पार पाडाव्यात, आपला प्रत्येक धर्म प्रत्येक कर्तव्य पूर्ण करावं आणि मी एक मुलगी असण्याची कोणतीही जबाबदारी पूर्ण करायची नाही. कोणाला कळत असेल किंवा नसे पण पप्पांच्या मनातलं हे घर सोडून जाण्याचं दुःख मला जाणवलं आणि मी ते सहन नाही करू शकत. आता जे व्हायचं ते होऊ दे, हे घर नाही सोडायचं. जेव्हा मी रोज झोपून उठतो ना आणि माझी नजर तुझ्या चेहऱ्यावर पडते आणि जेव्हा तुझा हसरा चेहरा दिसतो तेव्हा माझा दिवस सत्कारणी लागतो बाळा. पण आज माझ्या मुलीचा चेहरा दुःखी का दिसतोय मला सगळं समजतंय बाळा, माहीत आहे मला. पण मनामध्ये विश्वास बाळा, ज्यांची तू पूजा रोज करतेस ना बाळा, माहिती आहे किती परीक्षा घेतली आहे दुनियेतल्या लोकांनी त्यांची, तेवढ्याच परीक्षा हे आपल्या भक्तांची घेत असतात. अडचणी त्यांनीच दिलेल्या आहेत, तेच निवारते. तू चिंता कशाला करतेस? कुठे चालली आहेस का? हो पप्पा, ते इन्स्टिट्यूट पर्यंत जात होते पप्पा. खूप छान, तू स्वतःच ट्रेनिंग पूर्ण कर, मग जे होईल ते बघून घेऊ. ते आहेत ना, त्यांच्यावर विश्वास ठेव.
माफ कर परमेश्वरा, मला माहिती की मी बाप्पांच्या भावना दुखवायलाच चालले. हे बघ मानसी, त्या दिवशी जे काही झालं ते ठीक नाही झालं मला माहितीये, पण आपण करू सुद्धा काय शकतो. इथे प्रत्येक बॅचची सुरुवात मिस खांबाटाच्या लेक्चरनेच होत असते, अँड मिस खांबाटा बिलीव्ज इन परफेक्शन. आणि कदाचित म्हणूनच त्याने तुला क्लासमधून बाहेर जाण्यासाठी सांगितलं. वाईट वाटण्याची एवढी काय गरज आहे, त्यांनी तुला इन्स्टिट्यूटमधून बाहेर तर नाही घालवलं ना? मला हे ट्रेनिंग नाही घ्यायचं आहे सर. हे काय बोलतेस तू, ट्रेनिंग नाही घ्यायचं तुला? मिस खंबाटांच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घ्यायची आवश्यकताच नाहीये. मिस खंबाटा तुला किंवा बाकी स्टुडंटना जे बोलल्या ते तुमच्या भल्यासाठीच ना. माझ्या इन्स्टिट्यूट सोडण्याच्या निर्णयाशी मिस खंबाटांच्या बोलण्याचं काहीही देणं घेणं नाहीये सर. हा निर्णय माझा वैयक्तिक निर्णय आहे सर. हे बघ मानसी, मला हे तर नाही माहिती की तू असा वैयक्तिक निर्णय का घेतलायस, पण हो मी तुला हे नक्कीच सांगेन की तू एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी घालवून बसतेस. तुला माहितीये की तुझ्या वडिलांनी काय काय करून 2,00,000 रुपये जमा केलेत तुझी फी भरण्यासाठी. सर, मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. मला हे ट्रेनिंग नाही करता येणार सर. एज यू विश, ऑल द बेस्ट. एनीथिंग एल्स, काही अजून सांगायचं तुला? येस सर. बोल. सर, ते मला माझ्या फीजचे 2,00,000 रुपये परत पाहिजेत सर. पण ते तर तुझ्या फीमध्ये गेले. पण सर, आता तर मी ट्रेनिंग घेणारच नाहीये ना. दिस इज युअर डिसिजन, बट ॲज पर अवर रूल आम्ही ते फीचे पैसे परत नाही करू शकत. सर प्लीज, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर आत्ता अहो, मला पैशांची खूप गरज आहे. जर तुम्ही माझ्या फीसचे 2,00,000 रुपये परत नाही केलेत तर ते माझं घर खूप अनर्थ होईल सर. मला माझ्या फीसचे 2,00,000 रुपये परत पाहिजेत सर, प्लीज सर. हे बघ मानसी, रूल इज रूल. आम्ही ते तुझे ऍडमिशनचे पैसे परत नाही करू शकत. परत यायचं असेल तर येऊ शकतेस, यू आर मोस्ट वेलकम. आणि जायचं असेल तर जाऊ शकतेस, पण फीचे पैसे परत नाही मिळणार. डू अंडरस्टँड? आता तू जाऊ शकतेस. आम्ही ते तुझे ऍडमिशनचे पैसे परत नाही करू शकत. तुला यायचं असेल तर येऊ शकतेस, यू आर मोस्ट वेलकम. आणि जायचं असेल तर जाऊ शकतेस. अरे, तुला आश्चर्य का वाटलं मला बघून? मी तुला आधीच सांगितलं होतं की ज्या ज्या मार्गावर तू पाऊल ठेवशील समोरच मी रस्ता अडवून उभी असेन. माझ्या समोरून बाजूला हो सानिया, बघा मी तर तुझ्या भलाईसाठीच तुझा रस्ता अडवून उभी आहे, नाहीतर तुला ह्या इन्स्टिट्यूट मधून बाहेर हकलवण्यात येईल. पण मी असं अजिबात नाही होऊ देणार. मला तर वाटतंय की तू ह्याच इन्स्टिट्यूट मध्ये राहावंस, क्लासरूम मध्ये जावंस, ट्रेनिंग पूर्ण करावंस, एअर हॉस्टेस बनावंस. नाहीतर तू माझी बरोबरी कशी करू शकशील? मला तुझी बरोबरी करण्याची काहीही आवश्यकता नाही. आवश्यकता नाही, तुझी लायकी पण नाहीये की तू माझी बरोबरी करू शकशील. तुला काय वाटलं की मिस्टर देसाईंनी असंच तुला नाही सांगितलं फीची रक्कम परत करण्यासाठी? मी त्यांना नाही सांगितलं होतं. माहितीये तुला का? बिकॉज मला वाटत नव्हतं की तू हतबल होऊन ह्या इन्स्टिट्यूट मधून बाहेर जावं आणि आयुष्यभर तुला ह्या गोष्टीचा पश्चाताप व्हावा
की तू ह्या इन्स्टिट्यूट मधून बाहेर निघून गेलीस आणि तुला माझी बरोबरी करण्याची संधीच मिळाली नाही। आता तर हे इन्स्टिट्यूट पण आहे, ह्या इन्स्टिट्यूट मध्ये तुझी ऍडमिशन पण आहे, करू शकत असशील तर कर तू माझी बरोबरी। आर्यन तुझा झालाय सानिया आणि मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातून खूप दूर निघून गेले, आता तर मला सोडून दे। का माझ्या आणि माझ्या परिवाराच्या मागे लागलीस तू? अरे रे 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 रे, एवढं मोठं पाप माझ्या माथी नको मारूस। तुझ्या प्रेमाची शपथ मला असं अजिबात वाटत नाहीये। मला असं का वाटेल की माझ्या होणाऱ्या पतीचं पहिलं प्रेम उद्ध्वस्त व्हावं? तुला तरी असं वाटेल का? नाही ना। अगं कोणत्याही मुलीला असं का वाटेल? आता मिस खंबाटा आहेत की हट्टच करून बसल्यात की त्यात तुला, तुझ्या बापाला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला उद्ध्वस्तच करून टाकतील। शी इज द ओनली होप फॉर यू। जर मिस खंबाटा काही करू शकल्या तर कदाचित तुझा परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल। तसंही यू आर मोस्ट वेलकम इन माय इन्स्टिट्यूट। बाय बाय। पुन्हा पुन्हा हे घड्याळ कशासाठी बघताय? घड्याळ माहितीये तुला शांती, जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकतोय आपलं घर आपल्यापासून दूर होत चाललं। आता उठ उठ, असं बसून राहून कामं नाही होणार आहेत, सामान बांधायला हवं, चल उठ बघू। अहो तुम्ही इतका त्रास कशासाठी करून घेताय? जेव्हा जायचं असेल त्यावेळी घेऊ बांधून। तू हे काय बोलतेय शांती? तुला काय वाटत, आयुष्यभराचा संसार तासा दोन तासात बांधून घेशील? आतापासून काम सुरू केलं तर त्यावेळी कस बस होईल आवरून आपलं सगळं। चल तू। अहो पण तुम्ही वाट तर बघा जरा। आता वाट कोणाची? तुला काय वाटतंय आता काही चमत्कार होणार आहे? आता हे घर आपल्या हातून गेलं, या गोष्टीचा स्वीकार करतो। ठीक आहे, स्वीकार करते मी, पण कमीत कमी मानसी आणि प्रियाला तर येऊ द्या, त्यांच्या येण्यापर्यंत तरी वाट बघा। एकदा त्या आल्या की लवकर लवकर सगळं सामान बांधून टाकू। अगं मानसी इन्स्टिट्यूट मध्ये गेली आहे, मला सांगून गेली आहे ती, पण प्रिया कुठे गेली आहे? कोणी मला सांगून जातं कशासाठी जातं माहित नाही। सकाळपासून दोघी बहिणी कुठे गेल्यात ते हे तर तुम्ही सांगितलं की मानसी इन्स्टिट्यूट मध्ये गेली ते, पण ही प्रिया कुठे गेली आहे? प्रिया, प्रिया गेली कुठे? ती इन्स्टिट्यूटची फी 2 लाख रुपये परत आणली तर काय? काय हे घर वाचवू नाही शकत? हो प्रिया, मी सुद्धा हाच विचार करत होते की फीचे पैसे परत आणू, या घराचा लिलाव होण्यापासून थांबवू, पण जर मी असं केलं ना तर पप्पांच्या नजरेत कायमची गुन्हेगार बनून जाईन मी। प्रिया, पप्पांचं मला एअर हॉस्टेस बनवण्याचं स्वप्न नाही राहिलं, त्यांचा आत्मसन्मान बनलाय ते, त्यांचा अहंकार बनलाय। रुपये घेतले तर रुपये परत करा, तुम्ही हवं ते करा तुम्ही, नाही तर होऊन जाऊ दे या घराचा लिलाव।
आपण शेट्टी साहेबांकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, जे तुम्ही अजूनपर्यंत परत नाही केलं. 24 तासाच्या आत जर तुम्ही 2 लाख रुपये परत नाही केले तर तुमचं घर लिलावात काढलं जाईल. एका दिवसात 2 लाख रुपये कुठून येणार आहेत? केव्हापासून भटकते मी कामाच्या शोधात. पण इथे तर छोटस काम मिळणं सुद्धा मुश्किल. मग 2 लाख रुपयांची व्यवस्था कुठून होणार? कुठून होणार 2 लाख रुपयांची व्यवस्था? कुठून होणार? कुठून होणार? सॉरी. मला पसंत आहे, मी तिच्या बरोबरच लग्न करेन. तुझ्या घरात खूपच ड्रामेबाजी. आता हा विधी पूर्ण करायचा की आम्ही इथून जाऊ? अरे नाही नाही, ड्रामेबाजी तर सगळी संपली. आता आता लवकर तुम्ही साखरपुड्याचे विधी पूर्ण करून टाका. हो हो, मिथिलेश स्वतः आपल्या पसंतीची अंगठी घेऊन आलाय. बघा 25,000 बाळा, घाल लवकर, घाल लवकर. माझ्याकडून जी काही चूक झाली असेल पण हा साखरपुडा नाही. रमाकांत हो, तुम्ही आम्हाला खूप बेअब्रू केलेलं आहे. समाजात आमची पण काही इज्जत आहे. आता मी बघतेस तुम्हाला तुमच्या मुलींना कोण सून करून घेतं ते. समाजाने एकदा तुम्हाला वाईट टाकलं ना तर कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहणार रमाकांत. बघा पूनमताई, माझं तोंड नका उघडायला लावू. समाजाबद्दल बोलताय तुम्ही? एक पत्नी आणि मुलगा असताना सुद्धा तुमच्या मुलाचं लग्न तुम्ही माझ्या मुलीशी करायला आला आहात. मी म्हटलं तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावून आत टाकू शकतो तुम्हाला. काशी मकन भाऊ, याला बाहेरचा रस्ता दाखव. प्रिया तू, मी काही वाईट नाहीये ग प्रिया. मानसीचं माझ्या मुलाशी लग्न नाही झालं तर काय झालं? रज्जूची मी जाऊ आहे, ह्या नात्याने तुझी पण काही लागते ना. चल तू गाडीमध्ये बस. नाही, मी जाईन एकटीच. प्रिया तू बोलतीय सगळं पण तुझे पाय सुद्धा लटपटत आहेत, खूप कापत आहेत ते. त्यामुळे असं वाटते की तू खूप अडचणीमध्येस. चल बस बघू गाडीमध्ये. अगं विचार कसला करतेस? जर रज्जू या ठिकाणी असती तर तू काय नकार दिला असतास? नाही ना. अगं खूप अडचणींमध्ये आपलेच कामाला येतात. चल बस बघू गाडीमध्ये. गोष्टी मी करीन, ढगांचे ही चुंबन घेईन.